स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मनीष रेसिपी या मराठी कुकिंग चॅनलमध्ये। तर आज आपण घरच्या घरीच मूंग डाळ नमकीन आणि तिखट अशी ही चना डाळ घरीच कशी बनवायची मार्केटसारखी ते आपण पाहणार आहोत। खूप सोप्या रेसिपी आहे, थोडी लेंदी मोठी प्रोसेस आहे, पण एकदा बनवून ठेवली की 15 ते 20 दिवस तुम्ही स्टोअर करूनही खाऊ शकता। तर रेसिपी चालू करूया आपण, पण त्यापूर्वी जर तुम्ही लाल बटन दाबून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मनीष रेसिपी कुकिंग चॅनलला। बेलच्या चिन्हाला पण दाबायला विसरू नका, याने तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन मिळून तुम्ही माझी नवीन एकही रेसिपी मिस नाही करणार। तर त्यासाठी इथे सगळ्यात पहिले आपण डाळ घ्यायची आहे। तुम्हाला प्रमाण जेवढा हवं असेल तेवढं तुम्ही 1/2 किलो 1 किलो जसं पाहिजे तुम्ही डाळ घेऊ शकता बनवून ठेवण्यासाठी। मी 1-1 कप मोठी वाटी असल्यामुळे इथे घेतलेली आहे आणि ही भिजल्यानंतर फुलते मुगाची डाळ, पण नंतर ॲज इट इज ती जेवढी आपण घेतली तेवढीच ती बनते। आणि त्यानंतर आता हे सगळं साफ करून घ्यायचं आहे डाळी आणि 2-3 पाण्याने स्वच्छ याला धुवून घ्यायचं आहे। 2-3 पाण्याने धुवून झाल्यानंतर याला जवळजवळ 5 ते 6 घंटे तुम्हाला भिजवून घ्यायचं आहे। पण भिजवण्यापूर्वी यामध्ये थोडासा सोडा इथे तुम्हाला घालायचा आहे, एकदम थोडासा सोडा घातलेला आहे, जास्त घातलेला नाही आहे। जास्त सोडा घातला तर तळताना मग ती खूप तेलकट होऊ शकते तुमची डाळ, त्यामुळे थोडासा सोडा घालून याला आता भिजवू द्यायचा आहे। व्यवस्थित याला भरपूर पाणी टाकून ठेवायचं आहे, म्हणजे पाणी कमी पडलं नाही पाहिजे। 5 ते 6 घंट्यानंतर आता आपण बघूया, डाळी आपल्या भिजवून फुलून तयार झालेल्या आहे, वर आलेल्या आहे, तुम्हाला दिसत असेल। आता ह्या डाळी सगळ्या भिजवून झाल्यानंतर त्याचं आपल्याला पाणी चाळणीने चाळून घ्यायचं आहे, एक्स्ट्रा पाणी पूर्ण निघून काढून घ्यायचं आहे याचं। आणि पाणी काढून झाल्यानंतर याला आता दोन्ही डाळींना आपल्याला सुती कापडावर व्यवस्थित फॅनखालीच घरामध्ये सुकवून घ्यायचे आहे, पूर्ण याला सुकू द्यायचं आहे। खालचा कपडा आता तुम्हाला ओला दिसत असेल, मी सुकवल्यानंतर दाखवणार आहे, पूर्ण कपडा पण सुकलेला असतो खालचा, एवढं तुम्हाला याला व्यवस्थित सुकवून घ्यायचं आहे। थोडासा दमटपणा ओलसरपणा याच्यात राहतो। तर आता डाळी इथे सुकवून तयार झालेलं आहे, वेगळं सुकवलेलं आहे मी। आणि त्यानंतर आता आपण याला पुढची प्रोसेस करायला चालू करूया। डाळी दोन्ही मी इथे आता एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे तळण्यासाठी, एकदम मस्त, एकदम छान हाताने एकदम तुकडा होत आहे सोडा टाकल्यामुळे, खूप छान ह्या भिजलेल्या आहेत। तेल गरम करत ठेवायचं आहे। दोन प्रोसेस मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। असं चाळणीमध्ये तुम्ही इथे तळून घेऊ शकता किंवा डिरेक्टली कढईमध्ये टाकून तुम्ही याला तळू शकता। तर मुगडाळीची आता ही भिजलेली मुगडाळ आपण पहिले तळून घेणार आहोत, कारण याला नमकीन असते, सॉल्टेड असते, दुसरे मसाले पडत नाही, म्हणून पहिले ही डाळ मी इथे, असंही आपण कोणती डाळ तळली तरी फरक पडत नाही, मसाल्याला नंतर लावे लागतात। मुगडाळ पहिले मी इथे तळून घेते आहे। पहिल्या मुगडाळीचा व्हिडिओ माझा डिलीट झाला होता, त्यासाठी मी परत दुसरा प्रोसेस करून हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे। तर आता भिजलेली मुगडाळ इथे चाळणीमध्ये अशी टाकून घ्यायची आहे आणि तळून घ्यायची आहे। याचे बुडबुडे वर येत आहे, बबल्स येत आहे वर, ते बबल्स खाली बसले की समजायचं तुमची डाळ तळून कुरकुरी तयार झालेली आहे, खळखळ आवाज दिसतो त्याला तुम्ही नीट फ्राय करून घ्यायचा आहे। अशा चाळणीत टाकून तुम्ही पण तळून घेऊ शकता, किंवा जर तुम्हाला कढईमध्ये टाकायचं असेल, असा कंटाळ येत असेल करायचा, तर कढईमध्ये पण टाकून तुम्ही तळू शकता। तर आता तेलाचं बुडबुडे कमी झालेले आहे आणि डाळ अशी बनवून तयार झालेली आहे। त्यानंतर अशी तुम्हाला दुसरी पण प्रोसेस मी दाखवते। कढईमध्ये टाकून पण तुम्ही तळू शकता, पटकन होते ही प्रोसेस, पण थोडं काढण्याला वेळ जातो झाऱ्याने, त्यामुळे तुम्ही परत ही कढई एका दुसऱ्या भांड्यामध्ये चाळणी ठेवून ओतून चाळणीमध्ये परत मुगडाळ सेपरेट करू शकता तेलातून। तर अशा प्रकारे सगळी डाळ आता मी इथे तळून घेणार आहे। डाळ आता व्यवस्थित कुरकुरी तळून झालेली आहे, त्याचा आवाज खूप छान येतो, असा क्रिस्पी आवाज येतो याचा। मसाले याला काहीच लागत नाही जास्त, फक्त काळं मीठ आणि साधं मीठ आपल्याला इथे लावायचं आहे। नसेल साधं मीठ तर काळं मीठ तुम्ही नक्की लावा, साधं मीठ लावलं नाही तरी चालेल, पण काळं मीठ तुम्हाला आवश्यक आहे याच्यामध्ये। आणि मुगडाळ अशी वाटते आपल्याला जास्त तळलेली आहे, पण त्याला मीठ एकदम कमी प्रमाणात लागतं, त्यामुळे अंदाजाने तुम्ही मीठ घालायला, आणि मीठ घातल्यानंतर आता याला नीट मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला ऑइली, माझी तर ऑइली झालेली नाही आहे, जर ऑइली वाटत असेल तुम्हाला तर टिश्यू पेपरवर तुम्ही याला स्प्रेड करून ठेवू शकता एक्स्ट्रा ऑइल जाण्यासाठी। तर मुगडाळ आता बनवून तयार झालेली आहे, त्याचप्रमाणे आपण आता चना डाळ इथे बनवायला चालू करूया। एकदम चटपटी आणि छान घरचा मसाला मी इथे दाखवणार आहे, व्हिडिओ पाहत राहा तुम्ही शेवटपर्यंत। तेल गरम करत ठेवलेलंच होतं आपण, तर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आता मी डायरेक्ट तुम्हाला परत चना डाळ इथे तळून दाखवते। जर चाळणीत तळायची असेल तर चाळणीत पण तुम्ही तळू शकता, मला ही प्रोसेस पटापट वाटते म्हणून मी अशा पद्धतीने करते आहे। तर ह्याची पण सेम प्रोसेस आहे, बुडबुडे तेलाचे बसेपर्यंत डाळ तुम्हाला तळून घ्यायची आहे। डाळीचा असा आवाज यायला चालू होतो आहे क्रिस्पी, तसं झालं की डाळ तुमची झाली असं समजून घ्यायची, आणि थंड झाल्यानंतरही अजून जास्त क्रिस्पी होते। मी चाळणीत टाकून ठेवलं त्यामुळे एक्स्ट्रा तेल असं साईडला निघून गेलेलं आहे, तळून झाल्यानंतर मी चाळणीत टाकत होते। तर आता याला आपण मसाले बनवायला चालू करूया। डाळ आपली सगळी तळून तयार झालेली आहे, एक वाटी घेतलेली आहे मिक्स करण्यासाठी, चाट मसाला घेतलेला आहे मी थोडासा,
आणि मीठ घालताना तुम्हाला अंदाजाने घालायचं आहे, कारण चाट मसाल्यामध्ये पण मीठ असतं. आणि लाल तिखट एक मोठा चमचा घेतलेला आहे भरून, त्यानंतर त्यामध्ये काळं मीठ पण टाकलेलं आहे आणि साधं मीठ टाकलेलं आहे. काळं मीठ ह्या गोष्टींना आवश्यक असतं. आणि हे सगळे मसाले इथे आता मिक्स करून घ्यायचे आहे. त्याचबरोबर भाजलेली जिऱ्याची पूड माझ्याकडे आहे म्हणून मी टाकते. छान लागते, छान वास येतो. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही भाजलेल्या जिऱ्याची पावडर पण टाकू शकता. मी एकदम थोडीशी टाकते आहे. आणि त्यानंतर तयार हा मसाला आहे जो घरचा, तो आपल्या तळलेल्या चणा डाळीमध्ये टाकून पूर्ण चणा डाळीला आता मसाल्याची कोटिंग करून घ्यायची आहे. नीट मिक्स करून घ्यायचं आहे. तर घरच्या घरीच आपली तुम्ही बघू शकता एकदम छान चणा डाळ बनवून तयार झालेली आहे. आणि बाहेरच्यापेक्षा खूप लाखपटीने याची चव खूप छान बनलेली आहे, खूप छान लागते. नक्की एकदा तुम्ही करून बघा. याला तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता 15-20 दिवसांसाठी. तेलकट असल्यामुळे जास्त स्टोअर करू शकत नाही. पॅक बंद डब्यामध्ये किंवा लॉक बॅगमध्ये तुम्ही ठेवू शकता. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. सोबतच वन इज रेसिपी या कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या घंट्याला प्रेस करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया पुढच्या एक छानशा नवीन अशाच वेगळ्या रेसिपीसोबत. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. बाय बाय.